अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं। 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे ब्रिटिश अधिकारी आर ए हॉल यांच्या गोळीने कर्जतच्या मातीतील क्रांतिकारक यांच्या छातीचा वेध घेतला आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं। या क्रांतिकारकांनी जर बलिदान दिलं नसतं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते। धामो ते कोलारे हा भाग नागरिकीकरणामुळे वाढत आहे। येथे नव्याने राहायला येणाऱ्या नागरिकांना इथला इतिहास माहीत असायला हवा। त्याकरता धामो ते हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले, त्यांचे सहकारी सदस्य व माजी सभापती अमर मिसाळ यांच्या माध्यमातून उभे करण्यात आले। तेव्हा हुतात्मा हिराजी पाटलांचे हे स्मारक युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। धामोते येथे हुतात्मा हिराजी पाटलांच्या पुतळ्याचे आमदार थोरवे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। यावेळी थोरवे बोलत होते। कर्जत तालुक्याच्या मातीतील आझाद दस्त्यातील क्रांतिकारक हिराजी पाटील यांना 1943 साली हौतात्म्य प्राप्त झालं। तर गेले अनेक वर्ष हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन साजरा केला जात होता, मात्र त्यांची जन्मदिनांक माहीत नसल्याने त्यांची जयंती साजरी केली जात नव्हती। मात्र कर्जत तालुक्यातील इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी गेली अनेक वर्ष मोडी लिपीचा आधार घेत अनेकांशी चर्चा करत 2018 साली हुतात्मा हिराजी पाटील यांची जन्मदिनांक शोधून काढली। तेव्हा 2018 सालापासून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम तालुक्यात साजरा करण्यात येतो। यंदा कोलारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधत धामोते येथे चौकात हुतात्मा हिराजी पाटील यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला। या पुतळ्याचे अनावरण कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर यासह कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 3.25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मंचावर आमदार महेंद्र थोरवे, आग्री समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती अमर मिसाळ, अरविंद पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख अंकुश शेळके, मिलिंद विरले, तालुका संघटक शिवराम बदे, तालुका सचिव अंकुश दाबणे, कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले, उपसरपंच साक्षी विरले, सदस्य नूतन पेरणे, अस्मिता विरले, गीता मोरे, रोशन मस्कर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बॉम्बे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत, दहिवली ग्रामपंचायत उपसरपंच नरेश कालेकर, शिवसेना धामोते शाखा प्रमुख जानू पेरणे, उद्योजक दशरथ सावळे आदी मान्यवर उपस्थित होते। गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचे शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सल लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, ते बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे
7517005. उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।